की शोधन किंवा वहन कोणाला देऊ नये मनामध्ये, तर सार्वदेही जर असेल अशा प्रकारचं सूत्र तुम्हाला सर्व देहांसुद्धा सामान्य दर्शनात निर्माण अशा प्रकारे सूत्र समुपागमनात म्हणायला मिळतं. त्याच्यामुळे लीनत्व ही संकल्पना ह्या व्याधीमध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि अपयश मिळण्याचं कारण जे तिथे ग्रंथकारांनी त्याच्या पुढच्या सूत्रात सांगितलं की ह्या मंडळीला तुम्ही कर्मचिकित्सा लगेच करू नका, कारण ती जर केली तर ते कच्च्या फळाचा रस काढण्यासारखं खराब होतं. तंतोतंत हे माझ्या अनुभवास इतक्या गुणांमध्ये आलं, पण मला तेव्हा हे काही पटकन कळलं नाही. वैद्य प्रमाणात नाही म्हणजे माझ्या अनेक रुग्णांमध्ये मी त्यांचं हानी केली असावी असं मला आता वाटतं. पण त्यावेळेला मला कोणी सांगितलं नाही की अरे या ठिकाणी तू कर्मचिकित्सा करतोस ती चुकीची आहे, या रुग्णांमध्ये मी दोषक नाही, ते उपस्थित दोषत्व झाल्याशिवाय कर्मचिकित्सा करायची नाही आहे असं शास्त्र संकेत आहे. हे जर कोणी एका ओळीने जरी सांगितलं असतं तरी ही गोष्ट लक्षात येण्याची 5-6-8 वर्ष गेली ती कदाचित गेली. मी हे तुम्हाला अत्यंत विनंतीपूर्वक प्रेमाने आदराने अशा करता सांगतोय की या सगळ्या चुका करायला मला तालाच्या रुग्णालयासारखं व्यासपीठ उपलब्ध होतं. मी त्या चुका करायला नको होत्या हे मला म्हणते, पण त्या अज्ञान अशा झालेल्या. पण प्रत्येकाला तालाच्या रुग्णालयासारखं सर्वोदय रुग्णालयामध्ये वर्षानुवर्ष सेवा करायला संधी मिळणं हे तितकंसं सोपं राहिलेलं नाही. आणि आपल्या खासगी व्यवसायात इतक्या संख्येने पहिल्या दिवसापासून रुग्ण येणं हाही भाग्याचा योग आहे, नसता ते बोलतो. त्यामुळे तुम्ही हे जर आज विद्यार्थी दशेत असताना पहिल्यापासून समजून घेतलं की पंचकर्माची घाई करायची नाही याचं कारण हे आहे, तर किमान तुम्ही रुग्णाची हानी तरी करणार नाही. माझ्याकडे आता सर्वात जास्त जे वैद्य इतर माझ्याकडे रुग्ण पाठवतात की सर तुम्ही एकदा बघितलं तर बरं होईल, त्याच्यामागे अनेकदा त्या रुग्णांमध्ये उत्तमातल्या उत्तम अभ्यास असलेले वैद्य कर्मचिकित्सा करून यश मिळत नाही किंवा रुग्णाची लक्षणं वाढली म्हणून माझ्याकडे जातात. त्यांच्यासाठी माझ्यात अंतर काही नाही, अंतर असेल तर एवढंच आहे की अशा प्रकारचा अपयश हे मी अनुभवलेलं आहे आणि त्यांनी ते अनुभवलेलं नाही एवढाच फरक आहे. त्यांचं ज्ञान माझ्यापेक्षा तीक्ष्ण आहे, पण त्यांनी नुकतंच सगळं अभ्यास पूर्ण केला आहे, कंठस्थ झाली सुरू आहे, फरक एवढाच आहे. तर तसं तुम्ही करू नका. भेषज अपचार पंचकर्म विभ्रम करून अभ्यास करणं ही चांगली पद्धत नाही आहे, शास्त्रकारांना ते अपेक्षित नाही. पण शास्त्राचे कुठेतरी पाप आपल्या मागे लागतं असं माझं मत आहे, म्हणून मी पोटतीर केलं सांगतो. नेक्स्ट आता विषाचा वापर लीन धातूमध्ये का करायचा ते नसते दोष संदर्भ स्थिरोदेह विमान बहिप्रवृत्त बिंब विषय नाशक प्रमाथिना हे अष्टादशी चिकित्सेत जर आपला हा संदर्भ आहे की तिथे विष कधी वापरायचं, तर ज्यावेळेला लीनत्वात असेल त्यावेळेला विष वापरा. नेक्स्ट स्लाइड असा संदर्भ चरक संहितेमध्ये आहे ते असे दोष संदर्भ स्थिरो लिखो की मार्ग विशेष आशु प्रमाणित आशु भिन्न प्रवृत्त लीन इथे नाथवंतर लता प्रमाथी इथे क्षोभ करीत. आता या प्रमाथी संदर्भ घेऊन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रमाथी द्रव्यांचा संयोग असलेलं असा उत्प्लेषण नसतील कार्यासंबंध आम्ही वापरतो. तो इतका कमालीचा कारण आहे की आम्हालाही सुरुवातीला विषाणू असायचा नाही की एवढ्या लवकर तुम्हाला उपचार कसा म्हणतो अवस्था बघायला लागते, रुग्ण रोज तपासायला लागतो, तुम्ही नाही तपासू शकलात तर तुमच्या बरोबरचे सरकारी वैद्य जे तितकेच दोषगती बनण्यात पारख आहे असेल किंवा आवासी वैद्य एक सामान्यपणे 6 महिन्यात त्यांना तो दोषगतीचा अंदाज येतो ते जर तुम्ही बघितलं तर मूळ शास्त्रात वर्णन त्या अध्यायात नसलेलं असं एक अतिशय मोठं साधन ते तुम्हाला उत्प्रेषण लसीसोबत प्राप्त होतं. त्याचा मूळ संदर्भ कुठे आहे तो इथे आहे प्रमाथी. नेक्स्ट स्लाइड लीन दोषांसाठी जवळजवळ 12 प्रकारचे चिकित्सेचे पर्याय वेगवेगळ्या अध्यायांमध्ये आलेले आहेत. ज्या अध्याय मी आधी तुम्हाला सांगितले ते संदर्भ तुम्हाला सांगितले केवळ लीन दोष आणि तो पर्याय कधी वापरायचा हा स्वतंत्रपणे 4-1 तासाचा विषय आहे. आता आपण फक्त आणि फक्त ड्रग डिपेंडन्सचे संदर्भ असलेला तेवढाच विषय बघू. विरेचन अनुगमन अन्न आणि प्रमाथी द्रव्यांचा वापर. नेक्स्ट स्लाइड उत्क्लेशन मद्य स्नेहमान शस्त्रसिद्ध वृद्ध आणि मृदू व्यायाम हे सगळे तीन दोषांना कुठच्या स्थानात आहे किती बलवान आहे, एक दोष आहेत का 2 दोष आहेत का 3 दोष आहेत याप्रमाणे
या 12 पैकी तुम्हाला एक अर्थ अधिक वापरायची मिळेल. नेक्स्ट, हे तीन दोष तो कळतच असं स्पष्टपणे जर तुम्ही 5 किंवा 6 गुण जरी बघितले तरी त्याच्या नाडीवरून ही तीन दोषांची नाडी आहे असे माझे आवासी वैद्य अतिशय छातीतून सांगतात. पहिले ते बिगबिग सांगतात पण मी त्याला प्रोत्साहन दिलं की सांगतात. मी हे अशा प्रकारे सांगतोय की सुदैवाने परत ताराशांशीच विषय येऊन राहतो की 24 वर्ष मी तिथे गाईड नाही आहे किंवा नव्हतो. याचा फायदा मला काय झाला तर मी सगळ्यांना गाईड करू शकायचो पण मी कोणाचाच गाईड नव्हतो. त्यामुळे गाईड करून न मिळाल्याचा फायदा काय झाला तर मी सगळ्यांना मोकळेपणाने शिकू शकायचो पण माझा विद्यार्थी त्यांचा विद्यार्थी असा काही भावच नव्हता. आणि माझ्या विद्यार्थ्याचं थीसिसचं काम जास्त चांगलं होईल किंवा कमी होईल हाही तिथे विषय नव्हता. कारण माझे विद्यार्थीच नव्हते म्हणून माझे सगळेच विद्यार्थी नाही. विद्यार्थ्यांनी जर मला आपलं म्हटलं तर पण त्या याच्यात एक फायदा काय व्हायचा की काही काही मुलं मुली अगदी स्पष्ट सांगायचे. मी अजूनही त्याला विचारलं की तुम्ही इथे इतक्या लांब आलाय सगळं तुम्ही ऐकून आलेला आहात की ताराचंद रुग्णालयामध्ये काही चिकित्सक किंवा पंचकर्मात जर काम केलं तर वर्षभरात इतर वेगळा खर्च काही न करता 3 ते 6 किलो वजन कमी होतं. कौतुक होण्याची शक्यता त्यामानाने कमी असते हे माहिती असून सुद्धा तुम्ही का आला. तर सगळे विद्यार्थी म्हणून मोकळेपणाने आम्ही हे शिकायला आलो असं सांगतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय सांगतात की सर आम्हाला सगळं अभ्यास झालेला आहे पण आम्हाला रुग्णांशी पंचकर्म कधी करायचं हे कळत नाही. करायचं तर कशाने करायचं ते कळत नाही आणि व्याधीचं ग्रंथोक्त निदान आमचं होत नाही. 25 वर्ष मी हेच प्रश्न आहेत तर मला विचारलं असतं विद्यार्थी मी हेच उत्तर दिलं असतं. आणि तथाकथित मी चांगल्या वैद्यांकडे शिकलेलो त्याच ताराच्या रुग्णालयात 8 वर्ष काम केलेला असं सगळं असून सुद्धा हे 3 प्रश्न माझ्याही मनात होते जेव्हा मी पहिल्यांदा ताराच्या रुग्णालयात चिकित्सेला रुजू झालो त्यावेळेला. याचं कारण त्या रुग्णांची ही नाडी बघा असं सांगायला पाहिजे. तर माझ्याकडे असलेले जे स्वघोषित ब्रँडेड अवर बुद्धीची मुलं मुली असतात ब्रँडेड अवर बुद्धी ॲज डिफाईन्ड बाय चरक अवर अवर मध्ये आणि प्रवर इथले अवर हे सर्व विद्यार्थी 3 ते 4 महिन्यात दोषगतीच्या भाषेत बोलायला लागतात आणि नाडी बघून सर ही दोषाची नाडी असावी किंवा ही आवरणाची नाडी असावी असं सांगतात. आणि याच्यासाठी काही फार अभ्यास करायला लागत नाही किंवा मी त्याला वेगळं काहीतरी खास शिकवतोय काही करत नाही. मी बघतो तुम्ही बघा जे मामा गोखल्यांनी परिस्कर सरांना सांगितलं की मी बघतो तू बघ तेच मी बघतो मी बघतो तू बघ आणि नक्की बघताय. मी त्याचं तासांमध्ये गणित केलेलं आहे किती तास लागतात की अज्ञ वैद्याला दोषगती आणि नाडीचं प्राथमिक ज्ञान व्हायला. तर रुग्ण समीप जर असाल तर सामान्यपणे रुग्ण समीप एकचित्ताने काम केलं तर 30 ते 40 तास होतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. 6 महिने लागतात कारण ते 30 तास ते 6 महिन्यात डिस्ट्रीब्यूट होतात. कारण आमच्याकडच्या आवासीय वैद्याला खूपच जास्त काम असतं मुक्त अनुबंध बरीच कामं असतात. त्याच्यामुळे ते सगळा विषय त्या विद्यार्थ्यांकडनं समजून घ्या. हा रोमांचक पद्धतीने तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट स्लाइड. आता एक संदर्भ आपण ज्वरातला बघितला दुसरा संदर्भ आपण वातव्याधीतला बघू की अनुक्त व्याधींमध्ये ग्रंथकाराने एखादा आई वडिलांना जर आपल्या पाल्याबद्दल पूर्ण खात्री असेल तर ते त्याला पुण्याला शिकायला पाठवल्यावर परत परत फोन करत नाही. तत्वतच चर्काचार्यांनी स्पष्ट सांगितलंय की प्रत्येक स्थानदृष्ट्याने क्रिया वैशिष्ट्य वाचले त्याच्यावरची टीका लिहिणारे चंद्रपाणी असं म्हणतात अनुक्त विषयाची चिकित्सा उपग्रहणार्थी स्थानम पक्वायाशयाचे दुष्यम असं म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला आता एवढं सांगितलं आता तुमचं तुम्ही ठरवा रे सगळ्या गोष्टी मला विचारू नका असा भाव आहे. आणि तोच भाव पुढे सिद्धी स्थानात आहे. दोनदा तिथल्या चर्काचार्य म्हणतात कुर्यात नियम स्वयं लिहा. मी तुम्हाला प्राधान्य जे आहे प्रायिक येथे सांगितलं तो रुग्ण समोर आल्यावर जे योग्य आहे ते तुम्ही करा हे स्वातंत्र्य आपल्याला देतात. आपण प्रोटोकॉलबद्ध नाही. त्या प्रोटोकॉलबद्दल मी बोलणार आहे पुढे की प्रोटोकॉलबद्ध आपण नसण्याचे बलस्थान काय आहे ते मी मांडणार आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आता विषय साहित्य 3 अध्याय हे आपल्याला प्राधान्याने या विषयात बघायला लागतात कारण तो सामान्य अनुवाद राहत नाही तो सामान्य वातावरणात राहत नाही. तो म्हणजे विषय तंच चिरकालीन उपजनन आणि प्राणहरण हे 2 त्याचे परिणाम होतात विषयांचे. नेक्स्ट स्लाइड. आता कृत्रिम म्हणजे काय
सविषद्रव्य संयोगकृत उत्तरं तु कृत्रिमम् इति व्यवस्था, म्हणजे ही जी सगळी औषधं आहेत ती कृत्रिम विष, कृत्रिम दरविष या सदरात आयुर्वेदानुसार त्यांचं वर्गीकरण करावं असं म्हणजे एकीयम होते. कोणाला हे पटायला पाहिजे असं म्हणजे मुळीच आग्रह नाही. पण पुण्यात एकमेकांची मतं लवकर पटणं हे फार दैवदुर्ग मानल्या जातं असं मला तर अनुभवाने माहिती आहे. त्याच्यामुळे आपण लेट अस ॲग्री टू डिसाईड. माझं मत आहे की ते कृत्रिम दरविषाप्रमाणे त्याचा विचार करावा त्याचे संदर्भ. नेक्स्ट, कालांतर प्रोपी विषम दुषी विषम, म्हणून रुग्णाने औषधं सुरू केली लगेच त्याच्यामध्ये तुम्हाला ती लक्षणं बघायला मिळणार. 3 महिने 6 महिने गेले की मग बघायला मिळणार. नेक्स्ट लाईन, हे विषाचे गुण तुम्हाला मेंढस्थ असतील. नेक्स्ट लाईन, अशैत्य आहे की उष्णत्व आणि तो रक्तदृष्टी करतो का सूक्ष्म मार्ग अनुसार. हा सूक्ष्म मार्ग अनुसार हा त्या लिनात पण आलाय, हा त्या ज्वरात पण आलाय. हे सूक्ष्म मार्गापर्यंत पोचणं ही जी काही कल्पना आहे ती रसक्षणे चांगली पूर्ण करतात. म्हणजे बाकीचे औषधं करत नाहीत असं नाही, सिद्धभूत करतात, वेगवेगळ्या प्रकारचे वाद करतात, पण रसौषधीमध्ये जे विशेष आहे ते त्या सूक्ष्म मार्गामध्ये लवकर पोचतात त्यांचा असलेल्या संस्कारामुळे किंवा स्वभावामुळे. आणि शीघ्रत्वात व्याप्तोती केवलम देह आणि तीक्ष्णत्वात मनमधून. त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की जर जास्त जास्त दिवस रुग्णाने भेषज अपचार केलेले असतील तर त्याच्यामध्ये मर्मा भाग होतो. तो त्रिमर्मांपैकी असेल तर कधीच बरा होत नाही. अन्य शाखास्थित मर्मांचा असेल तर जे वैकल्य किंवा रुजाकर मर्म आहेत त्यांची रुजा पूर्णपणे जातच नाही. जानुसंधीमधलं, मणिबंधांमधलं आणि गुल्फांमधलं शूल आणि लक्षण निवृत्ती पूर्ण होत नाही असं माझ्याकडे तरी अनुभवच नक्की आहे. कमी होतं पण जरा अल्पनिमित्ताने परत परत बिघडत राहतं. याचं कारण ते मर्म आहे सुश्रुतानुसार, पण त्याचा संदर्भ इकडे आहे की ते मर्मग्न असतात आणि बराच काळ त्या मर्मग्न औषधांना काम करायला वेळ मिळाल्यामुळे तुम्ही एका मर्यादेपेक्षा ते पूर्ण बरं नाही करू शकता. पण हे तुम्ही आधी सांगायला पाहिजे रुग्णाला. नेक्स्ट, प्राणज्ञ तर विकासत्व. या प्राणज्ञमुळे या सर्व रोग्यांमध्ये एका कालावधीनंतर तुम्हाला ओजक्षयाची आणि विषादाची रसप्रदोषाची लक्षणं बघायला मिळतात. किंबहुना फटीग इन रिमॅटॉइड आर्थरायटिस एक वेगळे मॅन्चेस्टरमध्ये एका ग्रुपचा वेगळा अभ्यासाचा विषय, विषाद इन रिमॅटॉइड आर्थरायटिस हा एका वेगळ्या सायकोलॉजिस्टच्या संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय. त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही असं नाही, लक्षात आली पण त्याचा मार्ग ते परत औषधातूनच काढतात. याच्याबरोबर आपल्याकडे शास्त्रामध्ये त्या दोन्ही गोष्टींची संप्राप्ती एकाच ठिकाणी आहे आणि त्यामुळे आपल्याकडे शास्त्र पाठीशी उभा असल्यामुळे आपली लांब पल्ल्याचं बघण्याची क्षमता आणि उच्चार उत्तम करण्याची क्षमता शास्त्रामुळे वाढली हे नक्की. त्यातले संदर्भचे नाही. नेक्स्ट स्लाइड, लघुत्वात अनवस्थितत्वात यस्यच्या अनवस्थितत्व तस्य भेषजेन असंबंधात उपक्रम अकिंचित करा. ती औषधं काम का नाही करत. अनेक विद्यार्थ्यांना हा विषय मी मांडायच्या आधी वेदशी बोललो होतो, विवेक सांगायची पण बोललो होतो की मी विद्यार्थी समोर घेऊन मांडली. आता अनेक विद्यार्थी आता स्वतंत्रपणे व्यावसायिक आहेत, अनेकांनी अत्यंत हक्काने आणि माझ्या विनंतीला मान देऊन मला सर आमच्या ह्या प्रश्नांची आम्हाला उत्तर तुमच्या व्याख्यानात मिळाले तर बरं असं करून बोललो पाहिजे. 30 प्रश्न आता जमा झाले तर सर्व 30 प्रश्नाला कदाचित कदाच नाही उत्तर तुम्हाला देता येणार, पण त्यातल्या 15-20 तरी देण्याची मी सोय करतोय. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न असा असतो की सर आपण एवढी औषधं देतील त्याला गुण का नाही आहे. त्याचं कारण हे आहे लघुत्व आहे आणि म्हणून तुम्हाला जी औषधं द्यायची ती तुम्हाला काही वेळा हेतू विपरीत अर्थकारी अशी लघु औषधं निवडायला लागतात रसौषधींमधली की ज्यांच्यामध्ये शतकोटी सहस्रकोटी अर्थ आहे. शतकोटी लोहभस्म आहे की त्यांच्यामुळे लघुत्व कशामुळे आलं संस्कारामुळे असं तरी निवडायला लागतं. किंवा तुम्हाला लघुच्या विरुद्ध स्थिर गुण निर्माण होईल अशा असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिंधू कल्पना, अग्निवृत्ती झाल्यानंतर वेगवेगळ्या अवलेह कल्पना ह्या वापरायला लागतात. त्याचं कारण ठीक आहे तर एवढं करून पूर्ण गुण येतो असं नाही. नेक्स्ट स्लाइड, असप्ता अविश्राता दोषेशू गती असतं असप्त गती दोषी. त्याच्यामुळे तुम्हाला त्या त्या स्थानांमध्ये चिकित्सा केली तरी यश मिळत नाही, म्हणून बस्ती दिलं तरी यश मिळेलच याची खात्री का नसते ते विषाचे परिणाम आहेत. नेक्स्ट स्लाइड,
नेक्स्ट स्लाइड. आता हे त्याचे विश्ववेग जे आहे, मी पंचम वेगाचे रोगी काही बघितलेले नाही, म्हणजे ज्यांना ड्रग डिपेंडन्सीमुळे त्यांच्यामध्ये वेग अवस्था आली आहे त्यातले मी बघितले ते हे बघितले. त्यातल्या ज्या प्राधान्याने तृष्णा, दंत औषध आणि क्लब हे मी रसदौषध किंवा रसगत विषयाचे लक्षण म्हणून प्रथम वेगातले मी रुग्णांमध्ये बघितले, तुम्ही पण अनुभवलेलं असेल. नेक्स्ट स्लाइड. वैवर्णी बघायला मिळतं, मूर्छाचे लक्षण बघायला मिळतं आणि चिमचिम हे लक्षण चिमचिमाप होतात हे बघायला मिळतं. नेक्स्ट स्लाइड. कंडू कोट हे लक्षण बघायला मिळतं आणि अंगशूल हे लक्षण जास्त बघायला मिळतं. नेक्स्ट स्लाइड. दाह, चर्बी आणि अंगशूल मूर्छाद्वय हे चतुर्थ हे याच्यात बघायला मिळतं. नेक्स्ट स्लाइड. आता विषचिकित्सेमध्ये त्यांनी एवढं जवळजवळ 24 प्रकारचे उपक्रम हे मूळ ग्रंथकाराने सांगितले, हे सगळे मी केलेत का? नाही केले. तुमच्यासमोर का मांडतोय, मी परत सांगतो, मी ज्या ताराचंद रुग्णालयात आणि खासगी व्यवसायात अनुभव घेतला आहे त्या अनुभवाला मर्यादा आहे. मृतसंजीवनी हा गणपतीने वापरावा असं अपेक्षित आहे, तो मृतसंजीवनी मला ताराचंद वापरायला व्यावहारिक मर्यादा आहे आणि व्यावसायिक अडचणी अशा की ते तेवढं चांगलं मिळत नाही. पण आता तुम्ही औषध बनवणारे तुमच्यापैकी अनेक जण आहेत, तुम्ही त्याचा विचार करा, यातली काही कप मुद्दाम बनवा, त्याचं थोडंसं पाठपरिवर्तन करा की त्याच्यामुळे ड्रग डिपेंडन्सीमध्ये उपयोगी पडेल. म्हणून मी तुमच्यासमोर मांडतो जे पहिल्यांदा सांगितलं जातं ते सगळ्यात ताकदीचं असा जर संकेत तुम्ही सरकारचा मान्य केला तर मंत्र हे आपलं सगळ्यात बलवान आहे. एकदाही मी वापरलेलं नाही, एकदाही नाही. पण जर चर्काचार्य सांगताय तर तुम्ही मंत्र वापरू शकला पाहिजे. तो माझा कधीच अभ्यासाचा विषय नव्हता, या जन्मात होईल असं मला वाटत नाही. पण ज्यांना अशा प्रकारचा अभ्यास असेल त्यांनी मग असं मंत्रशास्त्रामध्ये अशा प्रकारचे काही सूत्र सापडतात का, त्याचा प्रत्यय तर घेऊन बघा. त्याचा प्रत्यय घेतला तर अशाच एखाद्या व्यासपीठासमोर तुमच्या समोर मांडा. म्हणजे तुम्हाला केवळ औषधाला औषध हे जे आपण स्वतःला मर्यादेत घालून ठेवलं आहे, जेव्हा की आपल्याला विस्ताराला खूप वाव आहे, त्यातल्या अनेक गोष्टी आपण वापरतच नाही, ते वापरायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता चिकित्सेला आलेल्या रुग्णाची, रुग्ण आल्यापासून सुरुवात मी कशी करतो, माझ्यामध्ये अधिक श्रेयस्कर पद्धत कुठची, तर प्राथमिक परीक्षण शांतचित्ताने करून घ्या. जर लागलं तर त्याला परत आधीचे कागदपत्र आणि तपासणी घेऊन बोलवा आणि सुरुवात त्याची संसर्जन क्रमाने किंवा लघुशातून बंधनाने करा आणि काहीतरी शमन औषधी पहिले काही दिवस देऊन त्याचे अंशांश कल्पनेचा संदर्भ लक्षात घ्या की केवळ पित्तदृष्टी आहे, वातदृष्टी आहे किंवा वातप्रधान कफानबंदी दोष आहे, तो लघुशात किती करू शकेल का याचा अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही रुग्णाला सुरू करा. नेक्स्ट. मग त्याला त्या हे सर्व कालावधी पूर्ण झाला अंदाजे 1.5 ते 2 महिने की मग त्याची अवस्था कशी आहे बघा. तो उत्क्लेशन बस्तीसारखं पिरेवान औषधांचं तयार केलेला कल्पन बस्ती रूपाने सहन करू शकेल एवढं त्याचं बलप्रदान झालंय का याचा अंदाज घ्या. ते जर अंदाज असेल तर त्याला उत्क्लेशन बस्ती तुम्हाला 7 दिवसापासून 1 महिना किंवा जास्त सहज देता येत. मग दोषाहार बस्ती किंवा इतर कुठचे निरोग बस्ती आणि सगळ्यात शेवटी क्षीर बस्ती. जर का पाचक खूपच छान झालं आधीच आणि अल्प दोष असतील तर मग थेट तुम्हाला क्षीर बस्तीवर घेतो. तो अंदाज तुम्हाला पहिले काही दिवस त्याला उपचार देऊन त्याचा उपशमनविषयक तपासल्याशिवाय तो लक्षात येत नाही. इतके वर्ष काम करतो मला अजूनही येत नाही. पण अंदाज जो असतो तो शास्त्रकृत जर असेल, शास्त्रकृत तर्क असा जर असेल तर सामान्यपणे 90% आणि अधिक वेळा अंदाज बरोबर निघतो. मला इथल्या अनेक विद्यार्थ्यांनी लिहून पाठवलं की जर तुम्ही असं कसं सांगतात की याला 3 महिन्याने परत येऊन येताना 1 महिना राहण्याच्या तयारीने येऊ द्या, असं तुम्ही पेपर वर लिहून सही करा की ह्या पेशंटला 4 महिन्याने पुण्यात बोलवा, तोपर्यंत सगळ्या हाऊसमेटशी बोलणं चालू ठेवा, हे लक्षण झालं की त्याला सांगा आता तू ट्रेनचं बुकिंग कर आणि पुण्यात हे तुम्ही कसं सांगता. तो अंदाज या सगळ्या दोषदृश्य विशेषांबरोबर सातत्याने काम केल्यामुळे येणारा अंदाज आहे. पण तो अंदाज आहे आणि त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की काही काही रुग्ण तयारीने येतात आणि त्यांना परत पाठवतो. रुग्ण दयावया करतात की बाबा आम्ही अगदी आणि खरंच मोठा टेम्पो मोठी टॅक्सी अशी बुक करून येतात आणि मी सांगतो तुम्ही आल्याने तुम्ही तुम्हाला प्रवेशन नाही करणार, जा बरं मी तुम्हाला सांगेन कधी यायचं त्याच वेळेला या. याचं कारण असं आहे की तो रुग्ण तिथे राहून 6 आठवडे
त्याच्याकडचं असलेलं सामान्यपणे सर्व आर्थिक बळ संपून जातं आणि नातेवाईकांचा वतावा संपून जातो. मग ज्या वेळेला खरी गरज असते त्यावेळेला कोणीच नसतं. आणि 6 आठवडे राहिला की त्याला संस्थेमध्ये माणसामध्ये असलेले दोष अनुभवायला खूप मिळतात. मग तो तुम्हाला त्याची कटकट सुरू होतो. मी तर अगदी रुग्णाला स्पष्ट सांगतो, बरं झालं इतक्या लांब आलाय, या संस्थेमध्ये काय काय सोयी आहेत आणि गैरसोयी काय आहेत ते आत्ता बघून घ्या. ज्या सोयी आहेत त्या संस्थेची पुण्य आहे, ज्या गैरसोयी आहेत त्याच्यात मी काही करू शकत नाही. तुम्ही सकाळी 8 वेळा माझ्या हाऊसमधला सांगू नका, पेंडसे सरांना फोन करा की आम्हाला आता आंबोलीला गरम पाणी नाही आहे, पेंडसे सर धरणं बांधली घेऊन येणार नाही. मी स्पष्ट सांगतो पहिल्या दिवशी, सर चादर खराब आहे, चादरी तुमच्या घेऊन घ्या. ह्या संस्थेत अनेक गोष्टी छान आहेत, काही गोष्टींमध्ये अजून सुधारायला व्हावं याचं मलाही मान्य आहे, पण मला संस्था सेवा करून देते हाच संस्थेच्या मनाचा मोठेपणा आहे. याच्यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही हे निक्षून मी सांगतो. कारण मला एकदा एका पेशंटचा माझ्या खासगी व्यवसायात सकाळी 10:30 फोन आला, मी म्हणला की सर सकाळपासून आमचं पंचकर्म झालंय पण मला इथे गरम पाणीच मिळत नाही, त्या माऊलीचं काही चुकलं नाही. ती तर माझ्यावर विश्वास, तिने मला फोन केला. आता मी विचार केला की ताराजी रुग्णालयामधल्या मावशीला ह्या पेशंटला गरम पाणी करून दे आणि तिने ते देणं हे इतकं आव्हान आहे, खरंच शक्य नाही आहे. आम्हाला बसून असताना पाणी मिळायचं नाही गरम, तर मी रुग्णाला कुठची सोय करू शकतो. त्यामुळे संस्थेत सोयी आहे, काही गैरसोयी आहे, याही लागेल. बऱ्याचशा गैरसोयी गेल्या गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः नवीन वर्षात झाले नसतं, पण सगळ्याच केल्या असं नाही ना म्हणताय. त्यामुळे तुम्ही रुग्णाला स्पष्ट कल्पना द्यायला पाहिजे की आपल्याकडे काय शक्य आणि काय शक्य नाही. नेक्स्ट डे मग इथं होतो स्नेहन अभ्यंग पाचन, म्हणजे पाचनार्थ पत्र म्हणतो की पाचन अर्थ पिंड असेल आणि मग इतर रक्तपोषण ते अवस्था म्हणून चिकित्सा. नेक्स्ट डे नी सपोर्ट फिजिओथेरपी शमन चिकित्सा आणि परत कर्म चिकित्सा लागलेली परत कर्म चिकित्सा. नेक्स्ट डे जे नवीन रुग्ण येतात त्यांच्यामध्ये 3 ते 12 महिन्याचे सगळं कमी होतं. नवीन म्हणजे ज्यांनी काहीही आयुर्वेदिक लस घेतली नाही आहे. जे जुने पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये व्याधी जुना आहे 1 वर्षापेक्षा, त्यांच्यामध्ये 6 ते 18 महिन्यात चांगला गुण आहे, 70% रुग्णांमध्ये चांगला गुण आहे. जर का ते ड्रग डिपेंडंट नसतील तर, जर ड्रग डिपेंडंट असतील तर कालावधी एकदम 12 महिने ते 36 महिने ते 5 वर्ष एवढा होतो. हे तुम्हाला पहिल्या दिवशी माहिती पाहिजे, हे मलाही माहिती नव्हतं. ते मला असं वाटायचं की आता काय करायचं म्हणजे बराच, मी सांगतो आता काही येऊ नका, 4-6 महिने बरं आहे तुमचं, की तू यायचं पुढच्या महिन्यात. तो साहेब तुम्ही म्हणाला मी गावी गेलो आणि परत काय लागले ते गुण, तुम्हाला इतका त्रास व्हायचा की आणि आपला एवढा कसा काय अंदाज शकतो. याचं कारण त्या 3 दोषांप्रमाणे चिकित्सा केलेली नसायची. नेक्स्ट डे हे विद्यार्थ्यांना माझ्या इथले जे तालाचंद म्हणून ज्यांनी माझ्या हातातले काम केलं आहे किंवा माझ्याबरोबर काम केलं आहे त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नेव्हर प्रॉमिस ऑफ कमिट दॅट इज द पेशंट वॉन्ट्स टू हिअर. रुग्णाला जे ऐकायचं असतं तुमच्या तोंडून त्याला हे ऐकायचं असतं की हो या तुमच्या सुनेला दिवस राहतील आणि उत्तम मूल होईल, या तुमच्या मुलीचा आजार पूर्ण बरा होऊन तिचं लग्न होऊन तिला 4 पोरं होतील. हे रुग्णांच्या पालकांना त्यांना ऐकायची इच्छा असणं ही योग्य आहे, त्यांचं भावनिक नातं आहे, ते तुम्ही कृपा करून कबूल करू नका. कारण ते तुमच्या एखाद्या शब्दाचा जो काही पकडून धरतात ते पुढे वर्षानुवर्ष लक्षात ठेवतात की तुम्ही आम्हाला ते कबूल केलं आणि केलं नाही. ते मी सांगतो नाही, तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे ते सांगा. मी प्रयत्न सर्वोत्तम करीन, यश मिळाले ते भगवंताला माहिती. दुसरी गोष्ट, माझ्याकडे एक रुग्ण होती की जी आमवाताने ग्रस्त बिचारे 2 माणसांना धरून आणलं माझ्यासमोर बसवलं. हा संधी शूल शोध औषधं वगैरे तर कचकावून मोठ्या प्रमाणात पूर्वी स्टिरॉइड झालेली. तिला म्हणतो मावशी तुमची काय अपेक्षा. सामान्यपणे स्त्री रुग्ण काय सांगतात, साहेब माझा मला तरी करता येणार आहे, मी बाई माणूस आहे, आमच्या घरी सगळे पुरुष आहेत, माझं सगळं त्याला करायला लागतं. माझी इच्छा आहे की मी माझ्या पोरास काहीतरी खायला तरी घालेन किंवा माझ्या नातवाला मी काहीतरी मांडीवर तरी घेईन, अशा सगळ्या अपेक्षा. एक रुग्ण मला वाटतं भेटले, साहेब मला हरणावाडी पळायचे. 3 माणसं लहान आणली आता हरणावाडी घेऊन पळायचं. मी त्या बाईला म्हणजे तुम्ही काय म्हणणार, मला वाटतं मी घेतली चुकीचं आहे. थक्क झालो, आजपर्यंत माझी तोटी उडवणारी तुम्ही एकमेव माऊली आहे. मी तिला हात सोडलेला तिला सांगितलं तुम्ही थोडं लवकर आला असता तर म्हणलं इथे विलासनाथांचं होते, त्यांनी कदाचित तुम्हाला हरणावाणी पळवलं असतं, मी तो नाही. मग काय करू म्हणलं आता असं करा, जी काही औषधं आहेत ते तुमची चालू ठेवा आणि तुम्ही दुसरीकडे कोणती उपचार घ्या. तुमच्याकडे औषध नाही का माझ्यासाठी, म्हणलं नक्की औषध नाही माझ्याकडे तुमच्यासाठी. त्यावेळेला लय अपेक्षा तुम्ही आणतो, म्हटलं अपेक्षा लग्न झाला कुठे, तो व्हायच्या आताच मी तुम्हाला नाही सांगतोय.
पेक्षा तरी बंद होईल, काहीतरी कबूल केलं तर काही कबूलच करत नाही. मी म्हणतो माझ्याकडे औषध नाही आहे, तुम्हाला जा कृपा करून त्या मोहजाळात अडकू नका. रुग्णाच्या अतिशय वेळेसर अपेक्षा केलेल्या असतात, त्यांच्या दृष्टीने योग्य, आपल्या दृष्टीने अयुक्त. माझ्याकडे असंच काही रुग्ण सर, मी खूप दिवसापासून ठरवलंय की आता माझं वय 47 आहे, 50 वर्षी मी एवढेच बेस कॅम्प करणार. इथं माझ्या दवाखान्यात चालताना मारा मार तिला एव्हरेज बेस कॅम्पचं मला स्वप्न आहे, उत्तम स्वप्न आहे. म्हणजे उत्तुंग स्वप्न प्रत्येकाने धरावं, माझी उत्तुंग नाही आहे एवढी स्वप्न. मी म्हणतो नाही माझ्या जरी नक्की होणार नाही, कुठे होईल कोणी करणार मिळाला तसा. हे रुग्ण शरद आणि त्याच्यावरची चक्रपाणी टीकेच्या बुद्धीने हे तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात दोषास प्राप्त करून देतात असा माझा अनुभव आहे. आणि हे रुग्ण अजिबात मी माझ्या अंगावर साहस वर्जय असं ज्यांनी सांगितले, पण याचा बदल आरोग्य आयुष्यावर असं करणं म्हणजे कोणाचा वैद्याचा ते मी अजिबात माझं आयुष्य असं करता येईल सेवन करत नाही, मी स्पष्ट सांगतो नाही म्हणा. ऑनेस्टली स्टेट इट इज अ डिफिकल्ट कंडिशन टू ट्रीट, स्पष्ट सांगा की हा सोपं नाही, 3 ते 5 वर्ष उपचार घ्यायला लागतील, एवढा एवढा खर्च येईल. कारण काय होतं, विशेषतः सासूरवाडीची माणसं जर सुनेला घेऊन येतात त्यावेळेला खर्च करायला तयार, साहेब तुम्ही किती बी खर्च करा हे वाक्य ऐकलं मी लगेच सांगतो कोणी आकडे लागलं लगेच त्यांच्याकडे ॲडव्हान्स मागतात, पण कोणीच करणार नसतं, ते आपलं नुसतं सांगायचं किती बी खर्च होते, म्हणजे आम्ही करणार नाहीच आहोत, बाहेरचे आले ते करतील. हा म्हणजे अतिशय दुर्दैव आहे, पण सामाजिक जे काही सत्य आहे ते आपण बदलू शकत नाही. आणि 5 वर्ष उपचार घ्यायला लागतील हे स्पष्ट पहिले दिवस सांगा. नेक्स्ट, नेव्हर कमेंट ऑन अदर ओपिनियन. दुसऱ्याचं काय म्हणते, हल्ली प्रत्येक टीव्ही चॅनलवर कोणी ना कोणतरी लिहिते असतात, प्रत्येक हल्ली वर्तमानपत्रात कोणी ना कोणतरी लिहित आहे. अहो लोकांचं एवढं अफाट वाचन आहे, मी तर ह्या जन्मात नाही मग वाचू शकतो. मी तर स्पष्ट सांगतोय बघा, मी जे सांगतो तेच कसं कसं मला मला उत्तर देत आहे, म्हणजे माझी स्मृती टिकली तर. दुसरं काय म्हणते तर तू त्याला जाऊन विचार, ही चर्चा करायचीच नाही, पहिल्या दिवशी बाजूला टाकायचं, कारण ती चर्चा इतकी गोल 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 चालते की त्याला काही अंत नाही. पण त्याने असं का सांगितलं असतं, त्याला जाऊन विचारा ना, मी नाही सांगितलं. आणि जर तुम्हाला माहिती असेल की पंचकर्म लागणार आहे तर पहिल्या दिवशी कुठे करायचे, किती दिवस करायचे, कुठच्या काळात करायचे, किती खर्च येईल, 5 वेळा परत करायचं असेल, तुमच्याकडे गावी तारचंदनं शिकलेला किंवा चांगला वैद्य कोणी आहे का, हे सगळे आधी खातर जमा करा. नाही तर तुम्हाला जरी पुण्यात यायला लागेल, ते जमणार असेल तर उपचार सुरू करा, नाही तर आपण इथंच उपचार बंद करू, नाही सुरूच नको करायला. ते स्पष्ट सांगायची सवय लाव. नेक्स्ट, पण आत्ता औषध काय घेतोय हे आवर्जून विचारा. नेक्स्ट लाईव्ह, त्यांनी जर तुम्ही पंचकर्म केली असतील तर त्याला अनुपशय असेल तर नक्की मोकळून ठेवा, कारण त्याची पंचकर्माची अवस्था नसेल. आणि जर तुम्ही पंचकर्म परत घेतलं तर पहिल्या वेळेपेक्षा दुसऱ्या वेळेला व्यापार जास्त होतं, त्यामुळे चुकून स्वतः रुग्णाला कर्माला घेऊ नका. कितीही आधीचा चांगला वैद्य असला तरी रुग्णाला जर त्याच्यामुळे अपाय झाला असेल किंवा उपाय नक्की झाला नसेल तर तुम्ही तुमच्या आधीच्या वैद्यापेक्षा काहीही सिद्ध करायला जाऊ नका. तुमचा आधीचा वैद्य चांगलाच आहे हे गृहीत धरा, कुठेही अशा प्रकारचा मध्ये डोकून देऊ नका अहंकार, ते करायला गेलं तर नक्की अपयश येतो. नेक्स्ट लाईन, नेक्स्ट लाईन. आणि मगाशी तुम्ही मुद्दा सांगितला की तुमच्या पाठीशी सगळ्यात जास्त बलस्थान काय आहे, तर शास्त्र. याचा उपयोग मी युक्तीपूर्वक कसा करतो ते तुमच्यासमोर मांडतो, तुम्ही ते करायला पाहिजे असं मी सांगतो की नेक्स्ट लाईन. मी रुग्णांना आवर्जून सांगतो की तुम्ही ह्या आजाराबद्दलचं ॲलोपॅथीतलं ह्या वेबसाईटचं आवर्जून वाचा, त्यातलं काही इंग्रजी भाषेतलं अडलं तर मला विचारा, त्यातलं काही शास्त्रीय अडलं तर जो तुमचा रिमांडोलॉजी असतो त्याला जाऊन भेटा, मला काही त्यातलं कळत नाही. त्याचा फायदा काय होतो तर ही रिमांडोलॉजी म्हणजे जी अजून असतात की जी कित्येकदा फार माहिती देत नाही त्यांना तो रुग्ण माहिती द्यायला लागतो. त्या तुम्हाला जरी इंटरनेट वापरता येत नसेल तरी त्याचा मुलगा असून जावई शेजारी जर वापरणारा असेल तर तो ते सगळं साहित्य वाचतो, त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत, आणि त्यामुळे तो सतर्क होऊन येतो. आणि प्रत्येक ह्या वेबसाईटवर लिहिले की रिमांडेड अर्थरायटिस हॅज नो क्युअर, त्यामुळे तो जेव्हा जेव्हा तुम्हाला परत विचारतो त्याला आपण सांगू शकतो जेव्हा त्याला औषध नाही, मी तुम्हाला किमान 40-50% बरं करतोय ह्याचं तरी भान राहतं. पण हे नंतर सांगितलं की तुम्ही वकील आहात असं त्याला वाटतं, ते पहिल्याच दिवशी सांगायचं. या सगळ्या वेबसाईट वाचून या प्रिंटआउट काढा, प्रश्न लिहून घेऊन मग औषध कधी सुरू करू, मी सांगतो त्यांना औषध
काहीतरी किंचित तर मेसेज लिहून द्या, घरी पाठवा, त्याला सगळे प्रश्नावली घेऊन घ्या. विशेषतः जे रुग्ण फोनवरच अपॉइंटमेंट घेताना प्रश्नाळू आहे असं तुमच्या लक्षात येतं, त्या रुग्णांना नक्की गृहपाठ करून यायला. कारण ते फोनवर जर 10 मिनिटं लावतात वेळ अपॉइंटमेंट घ्यायला, तर कन्सल्टेशन मध्ये कमीत कमी 1 ते 1.5 तास बैठक पाहतात. त्यांची बैठक पाहिल्याबद्दल पण काही नाही, पण त्यांचं निघत काहीच नाही हो, केवळ कालावधी. त्यापेक्षा त्यांना लिहून अभ्यास करून यायला सांगा आणि त्याच्या डिटेल्स त्यांच्याशी बोलायला सांगा. नेक्स्ट स्लाइड. सर्वात महत्त्वाचं, रुग्ण न बघता म्हणजे ऑनलाईन व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवर आलेल्या माहितीवर पेशंटला कृपा करून काहीही कबूल करू नका. अगदी इशे ओळखता. मी सुदैवाने आता तुमच्याच वेब मीडियावर नसल्यामुळे मी सुखी आहे, पण जे माझे मित्र आहेत त्यांना मी रात्री अकरात्री बघतो आणि काहीतरी त्याच्यामध्ये सल्ला देतात. ऑनलाईन कन्सल्टेशन महत् अवघड विषय. मला तर बाबा अशा प्रकारचं अप्रत्यक्ष अलौकिक प्रत्यक्ष चंद्राच्या भाषेने किंवा ज्ञानचक्षुषा ध्यानचक्षुषा या जन्मात माझं उघडणं शक्य नाही. हजार प्रकारची मोठीचं माझ्या डोक्यावर मागली तरी असं काही होणार नाही. तर मी सांगतो तुम्ही पेशंट घेऊन समोर या, पण पेशंट सी आय त्यांना आहे बघू, मग माझ्या तिकडे ओळखीच आहे त्यांच्याकडे जा, किंवा तो जेव्हा काही योग असेल तेव्हा भेटू. पण कृपा करून याचं कारण दाखवतो तुम्हाला. नेक्स्ट, ही संधी वक्रता आहे ही त्या रिपोर्टमध्ये येतच नाही. नेक्स्ट नाही, आता या याच्यात तुम्हाला त्या चित्रात दिसत नाही. आता ह्या रुग्णामध्ये शस्त्रकर्म जर झालं असेल तर ते शुक्रवार स्वतःचा दृष्टी घेतोय, शुक्रवारात करायचं आणि त्यामुळे त्या रुग्णांमध्ये त्या ठिकाणचं पूर्ण बरं होणार नाही हे तुम्ही मग पहिल्या दिवशी सांगू शकत नाही. तर तुम्ही रुग्ण बघितलेला नसेल तर किंवा तुमच्या कुठच्या तरी खात्रीच्या माणसाने बघितले शकता. नेक्स्ट नाही, सर्व रिपोर्ट्स का आणायला सांगायचे. नेक्स्ट नाही, नेक्स्ट नाही की त्याच्यामध्ये जर रचनात्मक एवढी वक्रता आलेली असेल तर तुमच्या उपचाराला ही पूर्ण वक्रता जाणार नाही. मन प्रयत्नाने तो शुद्धा शिवाय चालू शकेल, फिरू शकेल, पहिल्यापेक्षा चालण्याचा वेग वाढेल, पण तो पूर्ण वाकण्यात आलेला पाय सरळ असं एका विशिष्ट वयानंतर होत नाही. नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. सर्व कागदांबद्दल आग्रही का असायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता हे पूर्वी पिवळ्या रंगावरच्या वेष्टना ताराचंदच्या जवळपासच्या वेगवेगळ्या पानवाल्यांकडे औषध मिळायचं, याच्यावर कोणी मनवलं ते लिहिलेलं नाही, त्याच्या आतमध्ये काय आहे ते लिहिलेलं नाही, पण सर्वजण रुग्ण एकमेकांना बँकांचा हार्दिक मुद्दा लुटत नाही, तसं एकमेकांना देत असतात. डॉक्टर साहेब ही आयुर्वेदिक दवा आहे, खाण्याचं बहुत अच्छा लागते, कोणी महिने खाली पूर्ण दिन महिने काम करत. आता ही जी औषधं आहेत यात कित्येक स्टेरॉइड असण्याची शक्यता आहे. एक औषध राजस्थानमधली आयुर्वेदिक कंपनी FDA अप्रूव्ड असलेली, माझ्याच मुंबईच्या एका रुग्णाने मला सांगितलं की साहेब तुमच्या औषधे घेऊन जेवढा रुग्ण आला नाही तेवढी गोळी खाल्ल्यावर मला रुग्ण आला, म्हणून मी त्याचा पाठ काय घेतला, उत्तम पाठ होता. समीर कन्न वातावरण असल्यासाठी उत्तम भावना झाली गोळीचं, मलाही तो पाठ आवडला. मी मोठ्या प्रमाणात तलाशामध्ये मुंबईच्या आणि पुण्याच्या व्यवसाय न्यायला लागलो आणि पेशंटला इतका चांगला रुग्ण यायचा. 1-6 महिन्यानंतर मला 2-3 दुकानदाराचा फोन आले, हो तुम्ही सारखं ते लिहून देत आहे, त्याच्यावर आता बंदी आली आहे, पण त्याच्यात स्टेरॉइड सापडलं. आता अप्रूवल असलेलं कंपनीचं लायसन्स असलेलं असं औषध याच्यामध्ये कोणतरी स्टेरॉइड घातलं असेल ते माझ्या कल्पनेच होणार, माझ्या डोक्यात काय असल्यामध्ये स्टेरॉइड असेल, पण हा धोका मोठा आहे. आणि त्यामुळे आयुर्वेदिक आम्ही औषध खातोय आणि खूप गुण येतोय असं जर रुग्ण म्हणेल तर परत विचारा किंवा माझ्याकडे असा लागला की तो सांगतो, पण ते घेतलं नाही ना दुसऱ्या विषयी एकदम गालीच धरायला लागते, याचा अर्थ काहीतरी दालन कुछ काल आहे. नेक्स्ट वे, नेक्स्ट टाइम. सगळ्यात महत्त्वाचं की वैद्य पाणी अतिज्ञापक अज्ञापक या रुग्णांची परीक्षा करण्याची, विशेषतः या आजाराची माझी सोपी परीक्षा काय, मी रुग्णाला सांगतो तुम्ही हे करता का, तुम्हाला काहीच पथ्य सांगत नाही. रुग्ण खुश, फक्त एक विनंती आहे, काय तुम्ही काय खाताय मलाही माहिती नाही, मलाही लक्षात नाही मी आज सकाळी काय करतो, तर तुम्ही लिहून आणा. ते लिहून आलं आलं नेक्स्ट नाही याच्यात ती क्लॅरिटी की त्याच्यात तो रोज 2 वाट्या दही खातोय, रात्री 11 वाजता पिझ्झा खातोय, त्यानंतर माझा पितोय, हे सगळं कॅप्चर होतं आणि तुम्ही अतिशय आनंदाने असं
फक्त लिहायला सांगितलंय, ते तर काही रुग्ण पुरुष असेल तर तो लिहितच नाही, त्याची बायको मुलगी कोणीतरी दुसरं लिहितं, अत्यंत कोण म्हणजे तेही अतिशय विषयकोश असल्यामुळे नवऱ्याचे सगळ्या खाण्यापिण्याचे सवय अगदी बेमालूमपणे सर टिकून तुमच्याजवळ आणून ठेवतात. ते सापडलं सापडलं की तुम्हाला रुग्णाला विचारतात की हे सगळं जर बंद करणार असाल तर औषध सुरू करा नाही तर नको. कारण तुम्ही जर सांगायला गेला वैद्य मानी वगैरे वगैरे रुग्णांना की ज्ञापक तर ते तुमच्याशी इतका शब्दछंद करून बसतात, त्यापेक्षा त्यांचाच आहार मागून घ्यायचा आणि त्यांना सांगायचं की यातलं हे करू नका, एवढं करायचा प्रयत्न कर, परत रेकॉर्ड तो लगेच नको, अजून लिहायचं तुला लिहायचं ना, काही अडचण आहे का? नाही तसं नाही, लिहा ना, सवय होते त्याची म्हणजे लिहायची. नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट. पथ्य सांगताना एक व्यावहारिक युक्ती म्हणून पथ्याची यादी ही अपथ्यापेक्षा मोठी असली पाहिजे. आपण नाही म्हणणार फार पटेल हो सांगा, आणि याचं कारण आपल्या वैद्यकीय जो अभ्यासक्रम आहे सी सी आय एमचा तर पदवी पूर्व आणि पदव्युत्तरला भोजन क्षेम कुतूहल असते तुमची पुस्तकं नाही आहेत, ती मुद्दा वाचा. कारण गणेश करंजकडे वगैरे वैद्यकीय आहाराची पुस्तकं लिहिली आहेत, खूप आहेत, सोपी आहेत वाचायला. रमेश नांदल साहेबांनी काही पुस्तकं लिहिली आहेत ती वाचा. पण रुग्णाच्या पथ्याची यादी ही मोठी असली पाहिजे आणि अपथ्याची छोटी, म्हणजे जे आहे ते सगळं लिहा, ते काही मुद्दाम कमी नका करू, पण लिहिताना असे कौशल्याने लिहा, अक्षर छोटं काढा. पण रुग्णाला असं वाटलं पाहिजे की मला भरपूर खायला नाही आणि मागच्या बाजूला आपलं ध्येय युक्ती आहे, पण तुम्हाला शेवटी बाहेर जाऊन व्यवसाय करायचा, त्यामुळे या महत्त्वाच्या. दुसरं त्याची विश्लेषण, एक महिनाभर झाला की पेशंट असं चोरून चोरून करायला लागतो, मी त्यांना तो तुम्हाला जे पाहिजे ते सगळं लिहून राहा, मला बघू तरी दिलं तुम्हाला काय आवडतं, मला काय माहिती, पण मला काही आवडत नाही, भाकरी पाहिजे सोडून मला एवढंच आवडतं, तो म्हणतो मला असं आहे आपण तो लिहून काढतो, त्याचे कार्बन म्हणून मी बाहेर कॉपी करायला सांगतो, ती स्टेपल करतो, त्याच्यावर थोडा करतो, तारीख करतो, सही करतो, म्हणजे पुढच्या वेळेची चर्चा त्याच्या पुढे सुरू होते, त्याचं परत त्याच पदार्थावर आणि त्याच्यात इतका कालावधी होतो आणि हे काही करत नाही रुग्ण, जे फार प्रश्न विचारतात ते काही करत नाही. नेक्स्ट स्लाइड. आता रुग्णाच्या चिकित्सेमध्ये आपल्याला काय काय बघावं लागतं, पहिलं म्हणजे रुग्ण बघा आणि व्याधी बघा. नेक्स्ट स्लाइड. आपल्याला नेमकी चिकित्सा काय म्हणून करायची, प्रधान चिकित्सा म्हणून का त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी म्हणून, का तो रुग्ण पुढे शस्त्रकर्माला जाणार आहे त्याच्या आधी आपल्याकडे त्या व्याधीचं बळ कमी होऊन इतर संधींचं हनन होऊ नये म्हणून तो आपल्याकडे आले, त्याच्या नेमक्या वैद्यकीय अपेक्षा काय आहेत ते समजून घ्या, त्याप्रमाणे तुमची चिकित्सेची योजना बदला. कित्येक तुमचं ऑब्जेक्ट आणि त्याचं वेगळं असतं. पण हल्ली रुग्ण स्पष्ट सांगतात की मला इतके दिवस स्टेरॉइड झाल्यामुळे माझं आर एस सुद्धा मेक्रोसिस झालंय, तुमच्या बद्दल मी बरंच ऐकलंय, मला ते टाळायचं. मी सांगतो तुमची लक्षण मुक्ती कदाचित होईल, पण तुम्ही म्हणा मला दर एक्सरेमध्ये फरक दिसला पाहिजे ते अवघड आहे, मला सर्जरी मी ठरवली म्हणजे जरूर करा, पण त्याच्या आधीच तुमचं आपण सगळं मी करून देतो. आता समाजामध्ये प्री सर्जरी आयुर्वेदिक उपचारासाठी येणार आहे यांची संख्या माझ्या तरी व्यवसाय तरीच वाढते, पुण्यात मुंबई म्हणून की मी नाही. नेक्स्ट स्लाइड. कोण येतात तर ज्यांचा आरोग्यनुसार आपण काहीच होऊ शकत नाही, तुम्हाला बायोलॉजिकल घ्यायला पाहिजे, बायोलॉजिकल महाग पण असतात, त्याच्यामुळे टी बी होऊ शकतो आणि इंडियन पॉप्युलेशन तरी टेस्टेड नाही आहे असं डॉक्टर आधी स्पष्ट सांगतात. अशा वेळेला रुग्ण येतात किंवा आता आम्हाला आयुर्वेदिक घ्यायची नाही, म्हणून जशी ती पहिली म्हैसूरची बाई होती तिने सांगितलं की मला तर त्रास व्हायला लागला, मी आता आयुर्वेदिक घ्यायचं ठरवलं. नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. काही काही पेशंट येतात की त्यांचं शस्त्रकर्म झालेलं असतं, त्यांची आयुर्वेदिक औषधं काही कमी होणार नसतात, कारण ते 14 वर्ष 18 वर्ष आयुर्वेदिक औषधं खात असतात, तर ते तुमच्याकडे काय येतात किंवा ते घेऊन सुद्धा माझ्या हळूहळू कार्यक्षमता कमी होत चालली आहे, बदहानी व्हायला लागली आहे, तर तेवढी फक्त मला बरी करून द्या. तर तुम्हाला तुमच्या शास्त्रांची कुठच्याही प्रकारे शास्त्र तत्व न सोडता त्या रुग्णाच्या हितार्थ तुम्ही नेमकं योजना देऊ शकता ती मर्यादा घालून घ्या. त्याची काय अपेक्षा आहे की जर त्याच्यात बसत असेल तर पूर्ण करायचा प्रयत्न करा, पण सगळ्या व्याधीची पूर्ण चिकित्सा मीच करेन असा जो एरवी आपल्याला संस्कार असतो तो या ठिकाणी काम नाही करत. नेक्स्ट स्लाइड. तुम्हाला ठरवायला पाहिजे की तुम्हाला व्याधीची चिकित्सा आधी करायची उपद्रवाची का उभय, उपद्रव बलवान असेल तर त्याची चिकित्सा आधी करायची. नेक्स्ट स्लाइड. तुम्हाला ठरवायला पाहिजे की तुमचा क्रम काय असणार आहे, शमनपूर्वक शोधन, शोधनपूर्वक शमन, शोधनपूर्वक शल्य करून. नेक्स्ट स्लाइड.
यादी अवस्था आणि रुग्ण बदल हे तुमचं नेमकं माहिती पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. हे फार महत्त्वाचं आहे की त्या व्याधीचा उद्भवस्थान काय आहे, त्याचा प्रसार किती आहे. काय होतं, सामान्य जो आपला अपवाद आहे तो मी तुम्हाला दाखवतो. ह्या पुढची पुढची सामान्य अवस्थेमध्ये सहा स्रोतांचा उल्लेख आहे. अन्न वगैरे रसव अंगूर मांसावर वाटावर आणि श्लेष्म अंगप्रदोची सुद्धा आलस्य गौरव ज्वरा हातपाक शोधना अंगण अमावस्येचे लक्षण हे सामान्य आहे. पण पुढे प्रवृत्ताचं वर्णन आहे आणि प्रवृत्तामध्ये हे सहा आणि त्याच्याखेरीज बाकीचे सगळे असं तुम्ही वादविनातलं जर वर्णन काढलं आणि त्याचं स्रोतसानुसार वर्गीकरण केलं तर एवढं थोडं अलीकडे झालं. पण या ड्रग डिपेंडंटमध्ये होतं असं की त्या रुग्णांमध्ये एखाद्या स्रोतसामध्ये उपद्रवाची लक्षणं जास्त बदलणार असतात. तसं जर असेल त्यातलं व्यवहारात बघायला मुख्य लक्षण तुमचं तर सिरा कौटिल्य ना. आपल्याकडच्या अहवालामध्ये जसं सिरा कौटिल्याचं वर्णन आहे तिथे तंत्रयुक्तीने घेता येईल पण तिथे अमुक ठिकाणी प्रविष्य असं सगळं आलेलं आहे. पण स्पष्टपणे त्याचं सिरा कौटिल्य असतं असं नाही. तर सिरा कौटिल्य हे जर लक्षण तुम्ही प्रधान आलेलं असेल आणि तिथे आता त्याचे जखम होणार आहे तर ऑपरेशन सांगितलं आहे तर तुमची पूर्ण चिकित्सेची योजना त्या उपद्रवाला केंद्रबिंदू ठेवून तुम्हाला करायला लागते. मग तुम्हाला स्थानिक धारा हे सगळे उपचार करायला लागतात. लागलं तर स्थानिक जलोपचार म्हणजे एरवी जलोपचार मी शेवटी सांगितलं. पण त्या रुग्णाचा उपद्रव बघून कुठच्या स्रोतसात आहे हे समजून तुमची चिकित्सा पूर्ण बदलायला लागते. ही जी बदलण्याची सोय आहे ती आपल्याकडे प्रोटोकॉल नसल्यामुळे आहे. ते आपलं खरं तर बलस्थान आहे पण आपल्यावर तो संस्कार नाही की प्रति रुग्णाने कसं बदलायचं आणि म्हणून अडचणी सुरुवातीला येतात नंतर येत नाही. नेक्स्ट स्लाइड. आता हे अशा प्रकारचं वर्गीकरण चिकित्सा सूत्रांमध्ये कुठेही आलेलं नाही. हे मूळ श्वासातलं संदर्भ आहे तो मी इथे लावून घेतो की तुमच्याकडे आलेल्या रुग्णाचं अवलोकन करून त्याचा वाक्तव्य दोषाची दृष्टी ही प्रवर आहे मध्यम का आवर लक्षणांवरनं आणि अनुपशयावरनं आणि त्याच्या आमाचा संचय हा प्रवर मध्यम का आवर काय आहे त्याप्रमाणे चिकित्सा बदलणार आहे. दोन्ही जर प्रवर असतील तर पंचकर्म नक्की लागतं पण दोन्ही जर प्रवर असेल तर रुग्ण बलहीन असतं. म्हणजे ते उदरातल्या वर्णनासारखं आहे. बलवान दोष संचय असेल तर रुग्ण अबलवान असण्याची शक्यता जास्त तद्वतच आहे. त्यामुळे जरी पुस्तकाप्रमाणे बहुदोषाचे निघाली पेशांत संशोधन तरी सुद्धा ते बहुदोषाच्या नंतर रुग्ण जर बलहीन असेल तर तुम्हाला पंचकर्म लगेच करता येत नाही. तुम्हाला ते स्टेज करायला लागतं की आजपासून 3 महिन्यांनी मी रुग्ण बल थोडंसं वाढवेन तोपर्यंत दोष बल शमनाला कमी करेन आणि मग पंचकर्मास करेन किंवा कालबल त्याला प्राप्त होईल म्हणजे आता या ऋतूमध्ये त्यावेळेला त्याला बोलून शोधून चिकित्सा करेल. त्यामुळे आलेल्या रुग्णाला पंचकर्म हे या ड्रग डिपेंडंटमध्ये चालत नाही त्यांनी निश्चित हानी होते. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. नेक्स्ट. हे मानवधनात आलेलं चिकित्सा सूत्र चिकित्सा म्हणण्यापेक्षा निदानाचं सूत्र आहे की वातव्याधीमध्ये वातव्याधी विनाश आहे तर त्या ते क्षीण मांस बलन असा शब्द आला आहे. तो चर्काच्या इंद्रिय स्थानात आला आहे. नेक्स्ट लाईन. ते क्षीण बल मांस असं एकत्रितपणे चरक संहितेमध्ये 7 ठिकाणी सुशुद्ध 4 ठिकाणी भेलामध्ये 1 ठिकाणी हरितात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी कृपा करून असं गैरसमज करू नका की नरेंद्र मिठसे सरांनी संपूर्ण 4 ग्रंथ असे पान करून दिले. आमचे पावसकर साहेबांचा एक वेगळा गोल्ड नावाचा एक प्रोग्राम आहे तो वापरल्यामुळे हे ज्ञान मला फक्त सत्वर मिळालं आणि त्याच्यामुळे मला पटकन तुमच्यासमोर मांडता आलं. आणि त्याचा उपयोग काय होतो तर जर क्षीण मांस बदल रुग्ण असेल तर नेक्स्ट नाही वेल लेफ्ट तो रुग्णाला आपण फार मदत करू शकणार नाही असं मनात खोंगाट बांधला आणि गोलंदाजाने टाकलेल्या प्रत्येक चेंडूला आपण मारायलाच पाहिजे असं नाही असं सचिन तेंडुलकर कधीतरी बालपणी शिवाजी पार्कला शिकला त्याप्रमाणे आपण पण शिकलो तर आपण त्या चिकित्साच्या मैदानावर जास्त काळ टिकून राहतो. नेक्स्ट स्लाइड. प्रवेशित कधी करायला लागतं सामान्यपणे चिकित्सेसाठी प्रवेशित करायला पाहिजे पण क्वचित अगदी जे नियम बदलत चालले त्यावेळेला प्रवेशित केल्याशिवाय त्याला इन्शुरन्स मिळत नाही प्रवेशित केल्याशिवाय त्याला रजा मिळत नाही अशा वेळेला त्याला प्रवेशित करावा. नेक्स्ट स्लाइड. शूल ग्रहण शोध क्रियात्मक दौर्बल्य अनुग्रहण छंदी इतर उपद्रव असतील तर शास्त्राप्रमाणे प्रवेशित करायला पाहिजे पण
आता हे वेगवेगळे चिकित्सा तंत्र यांच्यातील फक्त काही पद्धती आता म्हणणार आहे. इथे खालून चौथी ओळ आहे ती रसौषधी बद्दल आहे. त्याच्यात मी समीप करणार योगेंद्र रस, हेमगर्भ, सुवर्ण सिंधू या कल्पांचा उल्लेख केला. त्यांच्यात विषद्रव्य आहे ती सर्व ज्या वेळेला तुम्हाला रुग्णामध्ये विषाक्त लक्षणं किंवा वेग त्याचे कसे आहे हे बघून ते निवडायला पाहिजे. जी घृतकल्पना आहे ती सुरुवातीला द्यायची नाही आहे. लघ्वाशयभूत लंघन पूर्ण झालं, अग्निवृत्ती बाहेर लागली, आहार्य कल्पना आली, मग ती पिप्पली सिद्धक्षीर असेल, शुद्धी सिद्धक्षीर असेल, ती अग्निवृत्ती झाल्यावर मग वृत्त द्यायचं. तिथे जे मल्लात वृत्ताचं वर्णन आहे ते दुर्मात्र आहे. क्षीर शक्त सुद्धा अन्य आहे, पण ते तुम्हाला युक्तीने वापरता येतं. तसंच एका विशिष्ट पातळीच्या वर रुग्ण बरा झाला आणि त्याची व्याधी लक्षणं गेली, आम पूर्ण गेला पण बल हानी आहे, तर व्याधी लक्षणांसाठी हानिपुरा शुद्ध आलंय ते क्षतक्षीण अधिकार आले ते तुम्ही वापरा, त्याचा उपयोग होतो. त्यामुळे तिथे ही फक्त दिग्दर्शन मात्र म्हणून ही आली. त्या रुग्णाची झालेली संप्राप्ती आणि चिकित्सेला मिळालेलं यश किंवा अपयश यानुसार तुमचा औषध नव्हतं. नेक्स्ट लाईन, हे स्थानिक उपचार कार्य करायला पाहिजे तर धारेचा फार छान उपयोग होतो. सहचारी तेलाची धारा किंवा जर सामता असेल तर महामंजेष्ठाने काढायची धारा अतिशय सत्य पद नाही आहे. शूल प्रशासनासाठी अनेक वेळा प्रश्न येतो की स्टेरॉइड तुम्ही कमी करायला लागतात, त्यावेळेला जो शुद्ध असतो किंवा एन एस आय कमी केल्यावर तो फार तीव्र असतो, त्यावर तुम्हाला हे वापरता येणार नाही. म्हणून तुम्ही पैसे रक्तावरी किंवा योगा रक्तदार गेला तर तिकडे अनेक प्रकारचे मध्यकल्पना आहे. सिंबला नावाचं एक मध्यकल्पना आली आहे. एक कल्पना आहे त्याच्यामध्ये मासे एका विशिष्ट प्रकारचे घ्यायचे, ते मासे कुजवून त्याच्यापासून मद्य तयार करायचे, जी फार्मसी कल्पना नाही आहे. पण तशा प्रकारचे जर आपल्याला मध्यकल्पना मिळाल्या तर ते जे स्टेरॉइड डिपेंडंट शूल असतो तो कमी करता येतो. किंवा मग कशाने कमी करता येतो, शतब्दी अवरण बसणं, शतब्दी लोह बसणं, हिरक बसणं, सुवर्ण बसणं, यांनी तो शूल कमी होतो, पूर्ण कमी होत नाही, त्याला वेळ लागतो. तो पूर्ण कमी होतो कधी होतो, याला उष्णबल वाढलं आणि तो तुम्हाला व्यायाम करायला लागला आणि मग अभ्यंगपिंडाचे सपोर्ट व्यायाम, अभ्यंगपिंडाचे सपोर्ट व्यायाम असं सतत करत राहिला तर मग पूर्ण शूल निवृत्ती होते, लगेच शूल निवृत्ती होत नाही. नेक्स्ट बस्तींमध्ये उपदेशनाचं जरा वर्णन पुढे करणार आहे. नेक्स्ट ते मनाशी जे सांगितलं ताण उपस्थित दोषणा पंचकर्माणी पूर्वी पंचकर्म उपस्थित दोषत्व एवढे तर उपस्थित दोषत्व निर्माण करणं हे या ड्रग डिपेंडन्समधली सगळ्यात कर्मकठीण गोष्ट आहे. आणि ते उपस्थित दोषत्व व्हायला तुम्हाला एक महिना लागतो, कोणाला तीन महिने, कोणाला सहा महिने, तोपर्यंत कर्मचिकित्सा करायची नाही. कुठेतरी विद्यार्थी तसे ऋतू बदलल्यावर शोधन करावं, तरी शिबिर हा कुठेतरी संस्कार सगळ्यांना होतो, माझ्यावरही झाले. पण मुळात ग्रंथकारांना उपस्थित दोष असल्याशिवाय शोधन देऊ नये आणि वैद्याच्या मिसकॉल किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजनुसार दोष उपस्थित होत नाही हात असेल म्हणून की मी वाचत दोष मी बोलवलं तुम्हाला असं काही होत नाही. बालिश पण आहे असं, त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे पंचकर्म हा मूळ ग्रंथकारांना मला तरी वाटत नाही अपेक्षित होतो. रुग्णाच्या अवस्थेनुसार पंचकर्म असं अपेक्षित आहे. नेक्स्ट नाही उपस्थित दोषांना किती शाखां त्यक्वा कोष्ठगमनेन तथा लीनत्व परित्यागेन प्रवाहन अवस्था किंवा प्रधान अवस्था प्राप्त दोषांना अशी चक्रवाणी मगाशी जे सगळं लीनत्व वगैरे मांडलं ते सगळे मोकळे करून तुम्हाला ते उपस्थित दोषत्व करायचं. नेक्स्ट लाईन आणि ते करायला अनेक पर्यायांपैकी एक काय तर प्रमाथी द्रव्यांचा वापर ज्याचा मगाशी आपण विषय चिकित्सेत तर प्रमाथित्व त्याचा इथे उपयोग आहे. प्रमाथी द्रव्य निरस्यती प्रमाथीस तर याचा परिचय बचा लीन मला उल्लेखन सामान्य अशा एवढं रसायन ठीक आहे. नेक्स्ट लाईन हा उत्क्लेश या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट स्थानांचलित उत्कृष्ट दोषाणा स्थानांचलन. आता कर्मकर्मसेवा हे असं झालं की पूर्वाश्रमीच्या वैद्यस्व मनिका वना असेल नंतरच्या वैद्य मनिकामुळे या कैलासवासी विलासनंदन सरांच्या एम डीच्या विद्यार्थ्यांनी त्यामुळे त्यांनी तो उत्कलेश हा विषय घेतला तो दल्लणाच्या टीकेनुसार ते प्रक्षेप म्हणून वापरणं अपेक्षित आहे. पण सरांनी त्यांना सांगितलं की ते प्रक्षेप म्हणून वापरण्यापेक्षा थिसिसच्या अभ्यासासाठी ती सर्व उत्कलेशनाची द्रव्य घेऊन त्याचा आपण सिद्ध तेल करून त्याचाच सिद्ध पात करू म्हणजे त्याचाच पात करू आणि आपण निरुम अनुवासाच्या स्वरूपात वापरू आणि सुरुवातीला त्याचा अंदाज यावा म्हणून विलासनाथ सरांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक गुण
नासा वापरणं, पृष्ठात वापरणं, पातळीच्या उत्त अनुत्त अनेक प्रकारांमध्ये वापरणं, वेगवेगळ्या प्रकारच्या शोधांमध्ये वापरणं, हृदरोगात वापरणं, शिरोरोगात वापरणं, म्हणजे त्यावेळेला ती विद्यार्थिनीसुद्धा कामाला तत्पर, तिची पण जिद्द मोठी. आणि विलासानंद सरांनी मी त्यांना विचारून घेतलं होतं, सर हा विषय आहे त्यांचा विषय अनुभव घ्या, पण मी जरा अधिक ठिकाणी वापरून बघू का, तसं म्हणाले तर जिथे जिथे मला योग्य वाटतंय तर प्रत्येक गुणात तो वापर, आपण सर्व गुणांमध्ये वापरून बघू. हे जे स्वातंत्र्य आणि त्याच्याकडे असणारे गुण ते कदाचितच्या रूपेने होतं, आणि ती विद्यार्थ्यांनीसुद्धा मोठ्या चिकाटीची, त्यामुळे तिनेसुद्धा कधीही कंटाळा न करता या सर्व उत्प्रेषणाच्या गुणांमध्ये उत्प्रेषणचं वापर केला, ते गुण मला तपासता आले. आणि त्यामुळे शाखा पृष्ठ घडून आणायचे जे काही प्रयत्न ग्रंथकाराने सांगितले आहेत, एकूण पाच प्रकारचे उपाय आहेत, वृद्धी अभिषेक पाक सौतोपविशोधन आणि वायुनिग्रह, हे एक किंवा अधिक वेगवेगळ्या ठिकाणी श्वासा दिसत त्याची वर्णन झाली. ह्या पाचही गोष्टी तुम्ही निर्माणे साधू शकता या, पण त्याच्यासाठी एक पक्व पाहिजे की तुम्ही रुग्णाला नेहमी तपासायला पाहिजे किंवा ज्यांना दोष कधी कळते अशाने बघून तुम्हाला नेमकं सांगायला पाहिजे. आणि तुम्ही रुग्ण तपासायचं नाडी आणि उदर परीक्षण करून दोष कधी तुम्हाला कळली पाहिजे, ती कळते, ती सामान्यपणे 8 ते 10 रुग्णात कळते. ती कळली नाही कळली की ह्याच्या जवळ अमोघ साधन नाही. तुमच्यापैकी जे दादाच्या रुग्णालयात येतात किंवा येत असाल तुम्ही जरूर येऊन बघा. सुरुवातीला मलाही स्वतःला विश्वास नव्हता की आत्महत्याच्या रुग्णांमध्ये एका उत्प्रेषण वस्तूच्या 15 दिवसाच्या उपक्रमाने इतका 60-70% उपक्रम कसा काय मिळू शकतो. पण मी सांगितलं तसं अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही ते वापरलं आणि प्रत्यय त्याचा घेतलेला आहे, म्हणून तुमच्यासमोर ताकदीने मांडतो. नेक्स्ट स्लाइड. तर हे मूळ सूत्र आहे सुश्रुत चिकित्सेचा अध्याय 38, दद्यात उत्प्रेषण पूर्व मध्ये दोष आरंभ पश्चात संशोधन यांच्या दद्यात वस्ती विचक्षण. कित्येक रुग्णांमध्ये तांदुळाचं पीठ किंवा जर व्यापक रुग्ण असेल तर काहीच न देता त्या रुग्णाला प्रवेशित करून संपूर्ण त्याच्या प्रवेशाच्या काळामध्ये फक्त उत्प्रेषण अनुवासन निर्वह नंतर दोषाला अनुवासन निर्वाणी शमन हे मी दिलेले, आणि पोटातनं एकही औषध बाह्य उपचारामध्ये एकही उपक्रम नाही, फक्त बस्तीच्या आधी जे काही कोटी आणि स्वीट प्रदेश पादत्र प्रदेश ते लावायला पाहिजे तेवढंच, पण कुठचंही इतर उपक्रम नाही. आणि अतिशय ताकदीने या रुग्णांची शाखा कोष्ठकृती घडून येते एका उत्प्रेषण बसती. नेक्स्ट स्लाइड. ही त्यातली द्रव्ये राहाल तर त्यातली बरीचशी भेदनीय योगवाही प्रमाथी ऊर्ध्व बांधव आणि सगळीच्या सगळी द्रव्ये लेखनीय विरेक्षणीय ममनोपर्व अशी आहे, त्याच्यामुळे शाखांमधनं दोषाला बाहेर काढण्याचा योग असलेली ही सगळी द्रव्यांचा समुच्चय आहे, अतिशय अप्रतिम काम करतो. नेक्स्ट पॉइंट. दोष शुद्धी झाल्यावर काय करायचं, तर धातू बलवर्धन, कारण दौर्बल्य देह धातुराम चिरोजीवना, त्याच्यासाठी काय काय उपाय आहे, तर आहार मग तो पहिल्यांदा सिद्ध त्या शुद्धी सिद्ध दुर्ग असेल कराच्यामध्ये त्या काळात एसएनडीटी युनिव्हर्सिटी ऑफ डायबिटीस अँड न्यूट्रिशनच्या जुहू उतारा कॉम्प्लेक्समध्ये मी शिकवायला जात असेल, दर्शन नाही तुमच्यापैकी पण काही जण बाहेर आलेली आहेत शिकवायला, तर तिकडे एका विद्यार्थिनीचं मी खूप वाईट होतो आणि मुख्य तिथल्या शोभावरती मॅडम ज्या डीन होत्या आधी एचओडी होत्या त्या त्यांच्या मुख्य नाही 5 ग्रॅम सुद्धा शिरपाक पद्धतीने रुग्णाला द्यायची आणि त्याचा दुसरा गुण 5 ग्रॅम त्रिकुटी डोक्याला मला माहिती नाही 5 ग्रॅम वापरायचं मात्र मोठी आहे. सुरुवात केल्यानंतर त्यावेळेला विलासानंद सर नव्हते, नंतर आल्यावर म्हणाल्या देतोय सगळं धातुपाक महिला धरून लक्ष ठेवलं सुकुमार रुग्णाने. गंमत म्हणजे आम्ही जवळजवळ 100 रुग्णांमध्ये हे दिलं, जवळजवळ 50 जणांमध्ये शुद्धी सिद्ध, 50 जणांमध्ये तिच्या त्या थिसिसच्या पाहिजे तसं ते आहोत, 50 जणांना त्रिकुटी आणि फक्त 2 स्त्री रुग्णांमध्ये त्रिकुटी सिद्ध दुग्धाने 15व्या 16व्या दिवशी थोडंसं दुधपाकाचे लक्षण बघायला मिळाले. इतर सर्व रुग्णांना मी नियमितपणे तपासत होतो आणि माझ्या लक्षात आलं की 5 ग्रॅम सुद्धा जर दिली तर त्या रुग्णांमध्ये नंतरची कर्मचिकित्सा सुद्धा मोठ्या प्रमाणात टाळता येते. त्यामुळे शुद्धी हे अतिशय अमोघ औषध आहे, जलप्रद आहे, दृश्य आहे, सोपं आहे. आता हे तुम्ही आउट ऑफ ताराचे जेव्हा वापराल तर किंचित तर पेशंट तुमच्या दवाखान्यात काढून द्या, मग तुम्ही उडीचीची गोळी द्या, संशमनीची गोळी द्या, काम सगळं ते शुद्धी करणार आहे, पण रुग्ण पेशंटच राहावे म्हणून किंचित कर काही देण्याचा दंत वैद्य संकेत आहे तो पाळा, कारण हा व्यवसाय चालू द्यायचा.
नेक्स्ट नाही व्यायाम करायला निश्चित सांगायला पाहिजे. विद्य मंडळींना स्वतः शिकवायला सांगायला वेळ नसेल तर गुणसंपन्न असलेल्या माणसांकडे फिजिओथेरपी असतील व्यायामविषयक इतर कोणी निपुण माणसं असतील जरूर पाठव. रुग्ण जर परत परत तुमच्याकडे यायला नको असतील तर आहार अभ्यंग पिंड असेल ऋतूप्रमाणे आणि व्यायाम. जर नियमितपणे व्यायाम केला तर व्यायाम स्थैर्य करायला अग्रिम असं शरद महर्षी म्हणतात. आपण जे स्थैर्य प्रदान होण्यासाठी औषधं जास्त वापरतो असा सामान्य संकेत आहे पण व्यायाम सांगायला पाहिजे. तुम्हाला येत असेल तर दुसऱ्या माणसाला योजना करा व्यायाम सांगा. हे जसं की अपघाताचे रुग्ण असतात त्यांना जिथे चढता उतरताना चालताना फार अडचणी येतात. एक अतिशय उत्कृष्ट साधन म्हणजे त्यांना चांगल्या दर्जाचे रूप वापरायला द्यायचे. रुग्णाला मी अगदी स्पष्ट वेळी सांगतोय बाबांच्या कामाला किती खर्च येणार आहे 16,000 रूप किती वेळ येतो 8,000 काय स्वस्त आहे पण बायका स्वतःसाठी खर्च करत नाही असं पूर्वीच्या ग्रंथकारांमध्ये आजही तीच परिस्थिती आहे. मग त्या रुग्णांच्या अडचणी सुरू होतात की जी माझ्या साडीत ते अडके समजा जरा 7 असतात 2 इंच वरती साडी दिसा सगळ्या युक्त्या करायला लागतात पण मी पिछा सोडत नाही. मी जर विचारलं तर मला बूट दिसले नाही तर मी घेणार ताराच्या मध्ये मी नाही आणणार पण तो सोशल क्लास वेगळा आहे त्यांना हा असला आग्रह केला होता तर पायाने चक्कर होता त्याच्यामुळे तिथे नाही मी आला नाही. पण खासगी व्यवसाय नक्की मी सांगतो की बूट वापरा आणि माझ्याकडे रुग्णांचं येणं कमी होतं. नेक्स्ट मिनिट आता हे मगाशी जे वेबसाईट सांगितल्या ते वाचण्याचा आपल्याला काय उपयोग होतो. नेक्स्ट मिनिट आता हे स्टँडर्ड प्रोटोकॉल ज्या प्रोटोकॉलप्रमाणे संपूर्ण जगात ते खरे अमेरिकन कॉलेज मंडळींचे गाईडलाईन्स आहेत पण ते एसीआर आणि युआरचे गाईडलाईन्स सेम आहे. जसविंदर सिंग नावाचा त्यावेळेला अलाबामामध्ये असलेल्या एका चिकित्सकाने तो त्याचा प्रधान एडिटर जो 16-17 जणांचा गट आहे की ज्याने तो 2015 साठी प्रोटोकॉल लिहिला तुम्ही वेबसाईटवर जर तुम्हाला आजही वाचते आणि तो कशात आर्थरायटिस केअर अँड रिसर्चमध्ये तो पब्लिश झाला. त्यातलं पहिलं वाक्य फार दोन महत्त्वाचे आहे आणि दुर्दैवाने मला असं वाटतं मी खरं स्थान व्यक्ती करतो पण मला असं वाटतंय कदाचित जितकं आमच्या ऑर्थोपेडिक रिमोटॉलॉजीचं या दोन वाक्यांकडे लक्ष जायला पाहिजे तेवढं इथं लक्ष जात नाही आहे किंवा तेवढा वेळ मिळत नाही आहे किंवा त्यांना त्याची युक्ती अद्याप लक्ष येत नाही ही वाक्य असे. नेक्स्ट हा तो प्रोटोकॉल आहे. नेक्स्ट गाईडलाईन्स अँड रेकमेंडेशन डेव्हलप अँड ऑर एंडोर्स बाय द अमेरिकन कॉलेज ऑफ रिमोटॉलॉजी आर इंटेंडेड टू प्रोव्हाइड गाइडन्स फॉर पर्टिक्युलर पॅटर्न्स ऑफ प्रॅक्टिस अँड नॉट टू डिक्टेट द केअर ऑफ अ पर्टिक्युलर पेशंट. पॅटर्न आयडेंटिफिकेशन इज डायग्नोसिस. आता हे इथे नाही आहे एक लॉज ऑफ मेडिसिन नावाचं एक पुस्तक आहे ते पुस्तक आहे तुम्ही टेकटॉक होता त्याचे एक 20-25 पानी पुस्तक आहे सिद्धार्थ मुखर्जी नावाचा लेखकाचा तो सिद्धार्थ मुखर्जी न्यूयॉर्क बेस्टसेलरचा याच्यावर होता कारण त्याने कॅन्सरवर एक छान पुस्तक लिहिलं द एम्परर ऑफ मॅलेडीज चिवट पुस्तक आहे पण छान पुस्तक आहे. त्यांनीच एक लॉज ऑफ मेडिसिन आहे त्याचं म्हणणं असं आहे की फॉर मॉडर्न रेसिडेंट मेडिसिन एज वी अंडरस्टँड नाव देर आर ऑलमोस्ट नो लॉज द लॉज आर ऑफ लॉज ऑफ प्रॉबॅबिलिटी विच इज अ डिफरंट सायन्स विच इज गॉट नथिंग टू डू विथ मेडिसिन. ते पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा. मी जेव्हा जेव्हा पेशंटला विशेषतः ज्ञानी खरोखर याचा अभ्यास चांगला आहे एखाद्या चांगल्या ठिकाणी उत्तम पदाला बुद्धीने पोहोचलेला आहे असा जेव्हा येतो तेव्हा मी त्याला सांगतो तुम्ही पुस्तक मागवा ऑनलाईन वाचा. आणि मुळात तुम्ही जेव्हा आपण प्रोटोकॉल 10 वेळा ऐकवताय त्या प्रोटोकॉलमध्ये गृहितक किती आहे ते बघायला येतं स्वतः. माझ्यावर विश्वासच ठेवू नका कारण मी विरोधी पक्षातला माणूस आहे असं जग सांगतो मी नाही म्हणत. मला प्रत्येक वैद्यकाबद्दल आलं नाही आणि रुग्णाबद्दल जास्त पण जर का तुमच्या मनात असेल तुम्ही स्वतः वाचा. आणि पहिलं वाक्य की दिस इज गायडन्स फॉर पर्टिक्युलर पॅटर्न्स ऑफ प्रॅक्टिस अँड नॉट टू डिक्टेट द केअर ऑफ अ पर्टिक्युलर पेशंट. त्याचं पुढचं वाक्य त्याहून महत्त्वाचं आहे जणू काही शरद संहिता वाचून द्यावं असं ते वाक्य आहे. द एसीआर कन्सिडर्स अडियरन्स टू द रेकमेंडेशन विद इन दिस गाईडलाईन टू बी व्हॉलंटरी इट इज नॉट कंपल्सरी इट इज व्हॉलंटरी विथ द अल्टिमेट डिटर्मिनेशन रिगार्डिंग दर ॲप्लिकेशन टू बी मेड बाय द फिजिशियन इन लाईट ऑफ ईच पेशंट्स इंडिव्हिज्युअल सर्कमस्टॅन्सेस. पुरुषम वीक्ष हे चालेल ना. आता ते करत नाही हा पण वैद्यांचाच दोष म्हणजे वैज्ञानिक कशाकशाचे दोष आपल्या डोक्याला घ्यायचं. तुमचं अज्ञान ते पण माझाच दोष माझं ज्ञान नाही माझाच दोष. अरे काहीतरी लाज बाळगा. तुम्ही तुमची पुस्तकं वाचत नाही वाचली तर मी वापरत नाही
माणसा कसं काय दोष होऊ शकतो? मी हे कोणत्याने सांगतो, मला कोणाला टीका नाही करायची, पण कित्येक रुग्णांना सांगतो तुमच्या दरपेसून बोला तुम्ही, कदाचित हा दर ते कमी करते. एका वाक्यात त्यांची नेहमीच पाहते, आमच्या प्रोटोकॉलप्रमाणे यात काही बदलत नाही. म्हणजे काही पुण्यातल्या मुंबईतली हॉटेल जी आहेत ती त्यांच्याकडे मेन्यू कार्ड केलीच काही मिळत नाही. त्यांची जी एकूण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तोच आहे. अब तो मला तू विकत तरी स्वतःला म्हणत नाही, त्याला माहिती असतं मी फक्त इडली विकतो अमुकत्या अनुकुळात आणि संध्याकाळी अमुकत्या अनुकुळात पराठा, तो स्वतःला म्हणत सुद्धा नाही ना तुम्ही फार विद्वान आहे. हा काय दुहेरी, याचं कारण असं आहे की हे ड्रग्स कमी करण्याचा हक्क हा कोणाला